नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता पाचवी, विषय आहे परिसर अभ्यास भाग एक, त्यामधील पाठ 17 वस्त्र आपली गरज. हा जो पाठ आहे यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये मी हा धडा शिकवलेला आहे, तर आज या धड्याचा आपण स्वाध्याय बघणार आहोत. चला तर मग विद्यार्थ्यांनो सुरुवात करूयात स्वाध्यायामधील प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा. इथे काही वस्तूंची यादी दिलेली आहे, बघूयात यादी काय आहे. पाण्याची बाटली, चेंडू, गोट्या, लॅपटॉप, फ्लॉवरपॉट, मोबाईल, सायकल, स्कूटर, फोटो फ्रेम, जेवणाचा डबा, या काही वस्तूंची यादी आपल्याला दिलेली आहे. यापैकी कोणत्या वस्तू तुमच्याकडे हव्यात असं वाटतं किंवा तुम्ही त्या स्वतः वापरणार आहात याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर उत्तर आहे, आपल्याला यापैकी उपयोगी वस्तू आहेत त्या आहेत पाण्याची बाटली, चेंडू, गोट्या, सायकल, तसेच जेवणाचा डबा. त्यानंतर प्रश्न आहे 2, पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल याची नोंद वहीत करा. पारंपरिक वेशभूषेची स्पर्धा आहे त्यासाठी कपड्यांची निवड करायची आहे, तर ती कोणती कराल असा प्रश्न विचारलेला आहे, त्याचे आपल्याला उत्तर द्यायचे आहे. उत्तर बघूयात आपण. पारंपरिक वेशभूषेसाठी स्त्रियांच्यासाठी आपण कपड्यांची निवड करणार आहोत नऊवारी साडी, चोळी, नाकात मराठमोळी नथ आणि कोल्हापुरी चप्पल किंवा गुजराती घागरा चोळी, या आपण वेशभूषा निवडू शकतो. त्याचबरोबर पुरुषांच्यासाठी धोतर, पांढरा कुर्ता आणि डोक्यावरती फेटा, या दोन प्रकारच्या कपड्यांची आपण पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी निवड करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न 3 दिलेला आहे, खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत, तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा. इथे राज्यांची नावे दिलेली आहेत महाराष्ट्र, ओडिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात व पंजाब. आता हे जे राज्य आहेत या राज्यांच्या तेथील प्रसिद्ध असा वस्त्रांचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. बघा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यासाठी नऊवारी साडी चोळी, तर पुरुषांच्यासाठी धोतर, कुर्ता, फेटा किंवा टोपी हे वस्त्र प्रसिद्ध आहेत. ओडिशा, ओडिशामध्ये स्त्रियांच्यासाठी संबलपुरी साडी किंवा सलवार कमीज, तर पुरुषांच्यासाठी धोती, कुर्ता आणि कमुचा. पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्त्रियांच्यासाठी आहे ढाकाई, जामदानी, कोरियल, गरड आणि बालुचारी साडी, हे साड्यांचे प्रकार आहेत, तर पुरुषांच्यासाठी धोती आणि कुर्ता. कर्नाटकामध्ये स्त्रियांच्यासाठी रेशमी, कांजीवरम, कांजीपुरम साडी हे झाले साड्यांचे सुप्रसिद्ध असा प्रकार. त्यानंतर पुरुषांच्यासाठी लुंगी, शर्ट आणि मैसुरी फेटा. त्याचनंतर गुजरात राज्यामध्ये स्त्रियांच्यासाठी वस्त्राचा प्रकार आहे साडी किंवा चनिया चोली, पुरुषांच्यासाठी केडीयू म्हणजेच त्याला कुर्ता आणि धोती, हे दोन प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पंजाब राज्यामध्ये स्त्रियांच्यासाठी पंजाबी घागरा किंवा सलवार कमीज आणि पुरुषांच्यासाठी कुर्ता, तहमत किंवा तंबा, याला हे जे काही तहमत आणि तंबा आहे हे धोतरची पंजाबी आवृत्ती आहे. तर अशा प्रकारे हे जी राज्य दिली होती या राज्यांच्या मधील प्रसिद्ध अशा वस्त्रांचा प्रकार आपण या उत्तरांच्या द्वारे दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा याची तुम्हाला काही मदत होत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या कमेंट आम्हाला कळवा. धन्यवाद.